पुढचा विषय आहे उत्तम गुंतवणूकदार कसं व्हावं. जसं आपण म्हणलं की प्रत्येक आजच्या दिवसामध्ये पाच वेगवेगळ्या वक्त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे. पहिल्या वक्त्याचं झालंय आता पुढचे जे वक्ते त्यांचा विषय आहे उत्तम गुंतवणूकदार असावा. म्हणून हा विषय फार महत्वाचा आहे. एक पूर्वीचा फार मोठा काळ होता त्याच्यामध्ये आपण बँकिंगमध्ये सेव्हिंग करायचो ते आपल्याला असं वाटायचं की माझी गुंतवणूक आहे. त्याच्यानंतर मग पोस्टच्या स्कीम्स असतील किंवा काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये सेव्हिंग करायचं ते आपण पारंपरागत घरात वडिलांकडून कधी ऐकत नसतो. मला ह्या विषयावर खूप आवड आहे. मी याचा अभ्यास करत असतो. मला तेवढं त्याचं अजून काही कळत नाही. माझी मिसेस या क्षेत्रामध्येच आहे. ती कधी कधी मला काही गोष्टी शेअर करतो. थोडंसं मला कळतं थोडंसं मला डोकं. पण ह्या विषयात जेव्हा मी अभ्यास करतो तेवढा मला याच्याबद्दलचा आणखी इंटरेस्ट वाढायचा. सर्वप्रथम मला इंटरेस्ट वाढवायचं रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर जर मला ह्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या विषयामध्ये इंटरेस्ट जर कोणी वाढवला असेल आता पुढचे येणारे वक्ते त्यांनी त्याच्यामध्ये कारण म्हणजे हा विषय खूप काही शिकण्यासारखा आहे. आणि मी असं म्हणेन की हा फक्त गुंतवणूक संदर्भात नाही तर हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक प्रोसेस आहे. मी असं म्हणेन उत्तम गुंतवणूक कशी करायची हा जर विषय आपण त्याच्यानंतर मास्टर की मिळवली ना तर हा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच ह्यातून चांगली होत असते. कारण येणाऱ्या काळामध्ये तुमची सगळी सोबत जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर त्या त्या वेळेला तुम्हाला योग्य तो पैसा तुम्हाला लागतो. जसं मला घर घ्यायचं तर घर घेण्यासाठी त्या वेळेला मला अशा प्रकारचे जर फंड्स माझ्या अवेलेबल असतील तर त्याचा उपयोग मला तिथे होतो. नाहीतर मग अरे खूप चांगलं मिळत होतं स्वस्तात मिळत होतं पण माझ्या तेवढ्या फंड्स अवेलेबल नाही. कधी कधी मला खूप चांगले चांगले ट्रेनिंग प्रोग्राम्स करत असतात घरात गोष्टी करत असतात. मला माहिती की हा एक प्रोग्राम केल्यानंतर मला त्याचा फायदा होऊ शकतो पण त्यावेळेला पर्टिक्युलर फंड्स अवेलेबल नसतात. म्हणजे मला आठवत आहे माझ्या बहिणीला मेडिकलमध्ये जाण्याची खूप इच्छा होती आणि तिने त्यावेळेला चांगले पर्सेंटेज पण काढले होते. तर त्यावेळेला म्हणजे असं की नाही की आम्ही खूप गरीब होतो पण वडिलांची तेवढी कॅपॅसिटी नव्हती मेडिकलला फी भरण्याची. त्यामुळे तिला तिचा एक करिअरचा ट्रॅक थोडासा सोडा होता. आज पण मी अनेक वेळेला जेव्हा बघतो आपले पालक आपल्या पर्यंत नेहमी सांगत असतात की तू हे कर ते कर किंवा कधी कधी तुला डॉक्टर व्हायचं आहे तुला असं करायचं आहे त्यांच्यावरती स्वप्न बिंबवली जातात. पण मी कधी कधी बाकीला विचारतो तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग झालेलं आहे. फायनान्शियल प्लॅनिंग झालेल्याचा हा प्रश्न त्याच्यासमोर खूप वेगळा असतो की हा प्रकार काय ओके. म्हणजे मी त्यांना विचारतो उद्या तुमच्या मुलाने 100% काढले आणि त्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 3 वर्ष जी फी असेल ती भरण्याची तुमची कॅपॅसिटी आहे का. त्यांना ती कधी कधी फीज माहित नसते. अशाला खूप मोठा गोंधळ होतो. जसं आपण म्हणतो गुंतवणूक जर होण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर आपल्याला बेसिक बेसिक काय काय गोष्टी माहिती असतात. त्याच्यानंतर आपण म्हणतो मी बँकेत सेव्ह पैसे भरपूर केले सेव्हिंग मिळेल आणि गुंतवणूक मिळेल. त्याचबरोबर तुमची बेसिक काय काय गोष्टींची सुरक्षा पण असायला पाहिजे. म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी असणं हेल्थ इन्शुरन्स असणं एलआयसी म्हणजे इन्शुरन्स असणं त्या सगळ्या गोष्टी पण असायला पाहिजे. कारण त्या त्यावर त्या गोष्टी फार इम्पॉर्टंट होऊ शकतात. मित्रांनो आता ह्या विषयावर आपल्याला पुढचं 1 तास जे 45 मिनिटं त्यांचं लेक्चर असेल 15 मिनिटं आपले प्रश्न उत्तर असतील. प्रश्न जरूर विचारा. तुम्हाला जर काही प्रश्न पडले असेल तर तुमच्या नोटपॅडवर लिहून ठेवा आणि जेव्हा आपण प्रश्न उत्तराला तास घेऊ त्यावर आपण प्रश्न जरूर विचारा. त्या प्रश्नामध्ये तुमच्याबरोबर तुमचा फायदा होईल तुमचं इतर लोकांचा फायदा होईल ओके. कारण त्यांच्या मनात असे प्रश्न पडले असे पण त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. तर आता पुढचे जे वक्ते येणार आहेत त्यांच्याबरोबर इन्फॉर्मेशन द्यायची झाली म्हणजे ते देखील अनेक वर्षापासून माझे मित्र आहेत त्यांची ओळख आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की ह्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण करणार ते दुसरे आहेत. कारण त्यांचे कार्यशाळा होती 3 दिवसाची तर ती कार्यशाळा जी मी ऐकली आणि एवढ्या सोप्या भाषेमध्ये गुंतवणूक हा विषय त्यांनी बिघडला त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. मी तुम्हाला देखील खात्री देतो त्यांच्या लेक्चरमधून तुम्हाला देखील त्या गोष्टी खूप चांगल्या समजतील. तर त्यांच्याबरोबर सांगायचं म्हणजे त्यांची स्वतःची मनीग्राफ नावाची संस्था आहे. गेली 14 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे गुंतवणूक क्षेत्रामध्ये आहे. त्यांचे जवळजवळ 2000 क्लायंट बेस आहे. हे लोकांना इन्व्हेस्टमेंट संदर्भात ते गायडन्स पण करतात आणि आतापर्यंत त्यांनी 9 जणांना करोडपती बनवलेला आहे. माझी थोडीफार गुंतवणूक त्यांच्यात पण आहे. मी त्यांना विचारलं मला कधी करोडपती बनवू शकता पण त्यासाठी त्यांनी काही अडकी ठेवल्यात तुझी इन्व्हेस्टमेंट एवढी वाढली तर आय होप की ते मला योग्य मार्गदर्शन करतील आणि मला लवकरच करोडपती बनवतील. आणि पुढच्या म्हणजे मी असं म्हणून 3 वर्षात 2 वर्षात पाहिजे पण त्यांना 500 जणांना करोडपती बनवायचं असं त्यांचं स्वप्न आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इन्शुरन्स पासून म्युच्युअल फंड पासून सगळ्या गोष्टी मध्ये ते मार्गदर्शन करतात.
त्यांच्यावर सर्व्हिस देखील देतात. पण व्हील रायटिंग मध्ये देखील ते लोकांना मार्गदर्शन देतात. तर मित्रांनो, आता आपण त्यांच्याकडे बोलूया, त्यांचं मार्गदर्शन तुम्ही पुढचं पॉडकास्ट ऐकणार आहात, त्याच्यानंतर काय प्रश्न असेल ते 15 मिनिटांसाठी आपण बोलूया. तर जो जरा टाळ्याने चहा पिता पिता तुमचं जरा तुम्ही त्यांना स्वागत करायचं, त्यांचं नाव आहे सतीश आयरे. धन्यवाद. नमस्कार. हे 34,000 काय आहे? भारतामध्ये दोन प्रकारचे इंडेक्स आहेत, सेन्सेक्स आणि निफ्टी. निफ्टी 50 मध्ये भारतातल्या टॉप 50 कंपन्या आहेत, सेन्सेक्स मध्ये भारतातल्या टॉप 30 कंपन्या. एवढं आपल्याला सगळ्यांना काही कदाचित काही जण नवीन विषय असेल ना. तर इथे इन्व्हेस्टमेंट करून काय करतो ते आपण आता जरा बघूया. म्युच्युअल फंड थ्रू काय करता येतं, हा जो माझ्याकडे पोर्टफोलिओ आहे ना, हा 7 वर्ष आधीचा आहे. म्हणजे त्यांनी इन्व्हेस्टमेंट 2010 सुरू केली. 2010 इन्व्हेस्टमेंट आज 2017 बरोबर 7 वर्षाचं हा होरायझन आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. कृपया करतो इन्व्हेस्टमेंट झाली. दर महिन्याला वेगवेगळ्या रेटवर तो घेतोय.
त्यांनी 400 सुरू केलं, 600 700 ऍव्हरेज होते. आता मागच्या महिन्यापर्यंत 1182 बरोबर. आता त्याला ऍव्हरेज एनएव्ही 14
बरोबर ना, 10 ने गेलो तर 11 ने गेलो म्हणजे मार्केट खाली आलं तर 8 रुपये 7 रुपये भेटायला मिळाले म्हणजे जो तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल. आणि आताची घेतली या महिन्यामध्ये एनएव्ही 45 या सगळ्यांचा ऍव्हरेज निघतो. एक एनएव्ही कितीला म्हणली सरासरी ज्याला आपण म्हणतो 14 रुपये. आणि आज सरासर म्हणजे सगळे विकायचे त्याने युनिट्स किती राहतात 30,319 युनिट्स आहेत रेड आजच्या तारखेला ह्या फंडाचे. हे मी बोले प्राची एनएव्ही किती आहे 47.70 रुपये राईट. इथं कारण आणखी मार्केट वाढलं आणि मी एक दिवस आधीची स्लाईड बनवते त्याची एनएव्ही आणखी वाढली त्यांना मिळतील आजच्या तारखेला 14,46,000 इन्व्हेस्टमेंट 4,25,000 आजच्या तारखेला 14,46,455 आणि सगळे टॅक्स फ्री आहे. फक्त पहिले 12 महिन्यामध्ये त्याने जर काढले ना शेवटच्या 12 महिन्यात जे आले आहेत ना ते जर काढले तर टॅक्स लागेल किंवा एक्झिट रोड लागेल. अदरवाईज पुढचे जे 6 वर्षाचे आहेत ना त्याला 1 रुपया पण टॅक्स लागतो. भारतामध्ये नियम आहे त्याला म्हणतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. एका वर्षापेक्षा जास्त 365 दिवसापेक्षा तर तुमची जास्त गुंतवणूक झाली तर 1 रुपया पण टॅक्स गव्हर्नमेंट तुमच्याकडून घेत नाही. आवडेल तुम्हाला. आता किती टक्के त्याने व्याज मिळवलं त्याने प्रॉफिट त्याला झाले 10,11,000 रुपये आज याच फंडमध्ये. 7 वर्षामध्ये म्हणजे ॲव्हरेज इयरली रिटर्न 34% वार्षिक 34% रिटर्न आणि आपण 6-7.5% करू शकतो. ते पण TDS भरावं लागतं 10,000 पेक्षा जास्त व्याज मिळालं तर राईट. कोणतं आवडेल हे आवडेल. टोटल त्याने मला किती दिले पैसे 8,60,000 आज बाहेर पडायचं असेल तर आज किती मिळतील. आज जर बाहेर पडायचं असेल तर 8,60,000 तर आज मिळतील 23,05,096 रुपये. ते किती 7 वर्षाचे ॲव्हरेज रिटर्न किती आला 27% राईट. मग ही ॲड जी तुम्ही टी व्हीवर त्याला तुम्ही घाबरता की ॲड बघितल्यानंतर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट हा सब्जेक्ट टू मार्केट कसं प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. मग ते एवढे फास्ट बोलतात की तुम्हाला डिटेल काही गडबड बसतो बरोबर ना. आता मला सांगा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर हे रिटर्न काय नाही मिळणार आपल्याला. फक्त तुम्हाला कोणी समजवणारा पाहिजे आणि लॉंग टर्म मार्केट जेव्हा पडतं ना तेव्हा आमचं काम आहे तुमचं हँड होल्ड करणं. बाबा रे घाबरू नको मार्केट आता खाली आलं तर युनिट आता जास्त मिळतील. तू युनिट जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न कर किंवा आहे की असं मी बंद नका करू त्यावेळेला मार्केट जेव्हा पडतं तर मार्केट जेव्हा पडतं तेव्हा अगदी दुनिया घाबरते. त्यावेळेला तुम्हाला खरं ॲडवाईस लागतं की बाबा रे आहे की इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेव कारण हे मार्केट जे खाली आलं कधीतरी ते वर जाणार होतं. मार्केटच्या रक्तामध्ये खाली येणं आणि वर जाणं मग तुम्ही त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर ॲडवाईज झालंच पाहिजे. आता आवडेल इन्व्हेस्टमेंट करायला जरा या पोर्टफोलिओ टाळा वगैरे आपण आतापर्यंत आपल्याला काय काय म्हणजे तुम्ही कुठे कुठे इन्व्हेस्ट करता बँक अकाउंट सेव्हिंग अकाउंट किती टक्क्याचा व्याज आहे सध्या 6.40. मी सेव्हिंग अकाउंट विचारलं असतो हे आपल्याला प्रश्न म्हणून आज गाडी पूर्व घ्यायचा 4.5 पण चेक करा 4.9 मिळत आहे. सेव्हिंग अकाउंट का करंट अकाउंट किती जणांचा आहे करंट अकाउंट आपण बिझनेस मध्ये नाही करंट अकाउंट 0% साडेसहा टक्के आपल्या देशात व्याज मिळतंय म्हणजे अमेरिकेमध्ये FD चा रेट किती आहे फिक्स डिपॉझिट किती आहे 1%. सिंगापूर 18% FD चा रेट हा फिक्स डिपॉझिट. जपान चला जपान बद्दल मायनस ते तुम्हाला चार्ज करतात जर बँकेकडे FD ठेवला ना जपानमध्ये तर बँक चार्ज का सांगा
आणि जपानमध्ये लॉन्जिट्युडिटी लोकांचा आयुर्मान सध्या 100 आणि 110 वर्ष लोक 110 वर्ष जगणार आहेत म्हणजे तेवढी वर्ष त्यांना व्याज द्यावं लागेल बँकेला म्हणून बँकेने चार्ज करतो बोला सी कारण कदाचित तुमच्या सगळे इकडे जे ब्लॉक्स आहेत ना ते मी ओपन करतो चालेल की असा विचारच कधी आला नव्हता मनात बरोबर ना 6.5% आपल्या देशात मिळत आहे ते पण गव्हर्नमेंट गॅरंटी देते ना स्टॅम्प मारून हो मैं भारत के नागरिक को 100 रुपये देने का जसे आपलं आहे तसे एवढीला गॅरंटी बँकांची नॅशनलाइज बँक बरोबर 6.5% मग ते जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत ज्याला म्हणतात FII ते तिकडून आपल्या देशात येतात आणि इथे त्यांना 6.5% खात्रीने मिळणार आहे ते आपल्याकडे इन्व्हेस्ट करतात त्यांच्यासाठी 1% कुठे आणि 6.5% कुठे त्यांच्यासाठी 6% आहे चांगलं आहे ना त्यांच्यासाठी आणि गव्हर्नमेंटची गॅरंटी जे गव्हर्नमेंट पुढची 5 वर्ष पडणार नाही ते इथे इन्व्हेस्ट करतात कळलं आपला भारत मार्केट काय एवढं मोठं स्ट्रॉंग झालंय तर इंडियनची इन्व्हेस्टमेंट नाही आहे खूप कमी आहे त्याच्यात बरोबर सर इंडियनची आपल्या अजूनही आपला जो वर्ग आहे ना खबर शेअर मार्केट खरंच एवढं वाढेल आज 34,000 मी पहिली स्टेटमेंट दिली सेन्सेक्स आहे पुढच्या 11 वर्षात 1,00,000 पोहोचेल खरं वाटतंय पुढच्या 11 वर्षात फक्त वार्षिक मी 11% धरतो सेन्सेक्स दरवर्षी 11% वाढलं हे चक्रवाढ झाले सर 34,000 चे दरवर्षी 11% ॲड करत जाते सर किती होणार 34,000 चे 11% ॲड करत आहे परत जे ॲड होतं त्याचे 11% असं 11 वर्ष करा पुढची सेन्सेक्स विल क्रॉस 1,00,000 मनीग्राफ हे माझ्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे आपल्याला वेळ उल्लास ते कमी दिलं आहे मला हे लवकर करावं कवर करावं आपल्या आयुष्यात 0 वर्षापासून 22 वर्षापर्यंत पैसा आपले आई वडील आपल्यासाठी खर्च करतो बरोबर आहे ओके 22 वर्षापासून आपण अर्निंगला सुरुवात करतो किती वर्षापर्यंत करणार आपण ॲव्हरेज इंडियामध्ये रिटायरमेंट 60 वर्ष 60 पर्यंत काही जणांना ज्यामध्ये यायचं म्हणतात आम्ही 60 पर्यंत नाही काम करणार आणि 50,000 रिटायर व्हायचं आहे मी तर माझा मावस भावाचा मुलगा 35 वर्ष रिटायर झालेला होतो 35 वर्षी रिटायर होतो कोणी तो झालेला आणि थँक्स टू शेअर मार्केट बरं 22 वर्ष ते 60 वर्ष त्याने अर्निंग एखादी व्यक्ती करतो म्हणजे तुमच्या आयुष्यात पैसा किती वर्ष येणार आहे 38 वर्ष बरोबर आणि त्याही वर्षात तुम्हाला तो खर्च करायचा आहे लग्न झालं मुलं झाली तुम्ही घर घेतला मुलांचं शिक्षण मुलांचं लग्न त्या तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडत जायचं त्यानुसार मी ती लाईन कुठं दाखवली आहे म्हणजे काय ती लाईन मी कुठं दाखवली म्हणजे काय आज 60 वर्षानंतर बऱ्याच जणांना पेन्शन पण नाही मिळणार आहे म्हणजे तुम्हाला 2005 नंतर किती लोक गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये जॉईन झाले तुमचे कोणी मित्र आहेत नातेवाईक असतील ते 2005 नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये जॉईन झाले त्यांना विचारा बाबा रे तुला पेन्शन आहे कोणालाच नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ओळखलं की लोकांना पेन्शन देणं आपल्याला परवडणार नाही त्यामुळे त्यांनी 2005 लाच गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्हाला आज आम्ही पेन्शन जास्त देऊ पगार जास्त तुमच्या पगारातून तुम्ही एक्स अमाऊंट बाजूला काढा तुमची पेन्शन तुम्ही क्रिएट करा कारण जे जपानमध्ये होते ना आता 100 वर्षाचं आयोजन ते आता इंडियामध्ये पण होतं आपण पण सध्याचं आपलं ॲव्हरेज किती आहे म्हणजे इंडियाचं 82 वर्ष किंवा नॉर्मल 30 वर्षाचा पुरुष आहे ज्याला बिडी तंबाखू सिगरेटचं व्यसन नाही तो आरामात 82 वर्षापर्यंत जाणार आहे आणि स्त्रिया 88 इयर्स म्हणजेच काय मी जर 60 वर्षी रिटायर्ड होतो आहे आणि मला 80-88 पर्यंत पैसा लागणार आहे म्हणजे पुढची 30 वर्ष पण मला पैसा लागेल म्हणजे माझ्या आयुष्यात मला पैसा किती वर्ष लागणार आहे हे 38 वर्ष प्लस पुढची 30 वर्ष म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला पैसा लागणार आहे 68 वर्ष आणि तो कमवण्यासाठी आमच्या हातात वेळ किती आहे फक्त 38 वर्ष आणि त्यातली आता किती वर्ष वाया गेले 22 ते 8 येईल कळलं म्हणजे आपण हे आपण गणित किती समजावून सांगत नाही की आपल्या आयुष्यात पैसा 21 वर्ष येणार आहे हातामध्ये आणि त्यातही पुढचं वर्ष 30 वर्ष तुम्हाला ते पैसे यूज करायचे आज जे रिटायरमेंट एजला आले विचारा त्यांना रिटायरमेंटची आवश्यकता आहे की नाही तर हे सर आज ओल्ड एज मध्ये जे कोणी आहे ना त्यांचे डायट वगैरे चेक करायला किती महाग आहे तुमचे आई वडील जर ओल्ड एज मध्ये असतील तर असं कोणाला लागू नये पण ते डायपर जे येतं ना पॅकेट 500-550 रुपये एक पॅकेट
आणि एका याच्यामध्ये दहा असतात. दहा असतात म्हणजे ॲव्हरेज एक 55-60 रुपयाला एक पॅकेट, एक दिवसाला तीन चेंज करणार होऊ नाही चला. आता ॲट द सेम टाईम आपल्या खिशात एक चोर आहे, त्याचं नाव आहे महादेव, जो दरवर्षी तुमचे पैसे खातो. म्हणजे तुम्हाला जी टूथपेस्ट करता तुम्ही 5 रुपयाला घेतो ना 1985ला, ती आज तुम्ही 58 रुपयाला घेत आहे. तर हे जे पेट्रोल ज्याला 8 रुपये लिटर होतं, ही पेट्रोलची फिगर आजची आजची आहे, आजचे 77 रुपये पेट्रोल आहे बरोबर. म्हणजे पेट्रोल सुद्धा दरवर्षी 13% वाढत आहे. मीठ काढायला 2 रुपये लिटर होतात, 16 रुपये 18 रुपये मीठ आहे. आपण ते फ्री फ्लोईंग पाहिजे ना म्हणून त्याचे रेट देतो. कांद्याचे भाव आहे सांगायला नको, कारण त्याच्यामुळे गव्हर्नमेंट पण पडलं होतं. मिल्क त्याला 4 रुपये लिटर होतात, 55 रुपये दूध लिटर आहे. म्हणजे दूध सुद्धा दरवर्षी 15% वाढत आहे. मसाला त्याला 5 रुपये लिटर, 5 रुपये होता, आज 65 रुपये. तर याच्यामध्ये मी GST अजून ॲड नाही केले. म्हणजे मसाला डोसा सुद्धा दरवर्षी 12% वाढतो. हॉटेलचं बिल त्यावेळेला 100 रुपये फॅमिलीचं होत होतं, करेक्ट. आज किती लागत आहे? 1800 रुपये. हे वेज जेवण आहे, नॉनव्हेज नाही, पूर्ण फॅमिली वेज. 1800 रुपये म्हणजे हॉटेल इंडस्ट्री दरवर्षी 19% रेट्स वाढवते. नेमके त्यावेळेला जर कोणाला करायचं होतं 40,000 रुपये लागतात, तर 10 लाख रुपये कमी पडतील. म्हणजे एज्युकेशन इंडस्ट्री 16-17% वाढते. बाल्कनी तिकीट त्याला 15 रुपयाचं फीचर बघून होत होतं, आज 300 रुपये लागत आहे. तर याच्यामध्ये पेप्सी पॉपकॉर्न नाही, फक्त पिक्चरचे तिकीट आहे, राईट. म्हणजे 21% एंटरटेनमेंट इंडस्ट्री वाढते. 2020 तुम्ही याच गोष्टी या रेटला घेणार काय होतं? लाईफ स्टेरी घेत आहे बरोबर ना. आता मला सांगा तुमचा पैसा तुम्ही कुठे ठेवलाय? यस, ह्याच्यावर ठेवलाय. सेमी अकाउंट आहे किंवा FD आहे बरोबर ना. आता मला सांगा या साईडमधून सगळ्यात चॉईस कोण वाटतंय? जर तुमचा पैसा तुम्ही बँकेत ठेवलाय, PF मध्ये ठेवलाय बरोबर, तुमचा पैसा पुष्कळ ठेवलाय, तुमचा पैसा तुम्ही आणखी पीपी वॉट एव्हर जे काही तुमचे मार्केट आतापर्यंत आपल्या आई वडिलांनी सांगितले तिथे ठेवलाय पैसा, तर तुमचे पैसे त्याचा जर दोन जो वाटतो ना बी 12%. मी स्पष्ट होतो, प्लीज वाईट वाटून घेऊ नका. येणाऱ्या वर्षात आपल्याला मीठ सुद्धा घ्यायला महाग होईल. काय करायला पाहिजे? ही दररोजची धावपळ. सकाळी 9:30 चित्र आहे चर्चगेट स्टेशन बरोबर, आणि आपली स्वप्नही आहे. प्रयत्न काय करताय तुम्ही बरोबर? प्रयत्न हे वर्षे करताय आणि स्वप्न तुमची करावी पाहिजे. अचिन तरी बघितला जायचं चर्चगेटला आणि बसताय विरारच्या ट्रेनमध्ये. अजून मला AC ट्रेन पण मला अजून परवडत नाही. म्हणजेच काय, तुम्ही UK मी पुस्तक वाचले कितकांनी शिवकेरा लिहून घ्या, काही पुस्तकं पण मी सांगेन. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. तीच गोष्ट ते वेगळ्या पद्धतीने करतात, मग आपल्याला ती वेगळी पद्धत शोधायची. आता ही लाईफस्टाईल भारतामध्ये किती टक्के लोकांची आहे? परावी जी आहे ही लाईफस्टाईल भारतामध्ये किती टक्के लोकांची आहे? जर तुम्ही मला याच्या आधीची स्लाईड नाही ना एक चोर, जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिला तर त्या प्रत्येकाचे शेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. हो, FMCG प्रॉडक्ट्स होते ते सगळे. हो, जर FMCG ॲव्हरेज इयर ऑन इयर 17% वाढत आहे तर तुम्ही त्यांचे शेअर्स घ्या ना, बस झालं, डोकं लावा, बाकी काय. माझ्याबद्दल ह्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठ्या एक्झाम असतात कॉल्ड एज सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, ते मी देतोय. मागच्या 14 वर्षांचा वेल्थ मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आहे. इन्शुरन्ससाठी LIC ऑफ इंडिया मी तुम्हाला सजेस्ट करतो, फक्त टर्म प्लान राईट लिहून घ्या. वाटत असेल बऱ्याच जणांना एक टर्म प्लान माहीतच नाही आहे, त्या कांद्यासारखा एजंट तरी सांगतच नाही. फक्त टर्म प्लान घेतले पाहिजे. म्युच्युअल फंड्स, त्याचे डेट प्रोडक्ट्स, इक्विटी प्रोडक्ट्स मी सांगू शकतो. मला म्युच्युअल फंडमध्ये बसलाच आहे. मेडिक्लेम फायनान्शियल प्लॅनिंगला बसताना पहिला चेक करतो तुमच्याकडे मेडिक्लेम.
कधीही खाली आणू शकते. तुमच्याकडे मेडिक्लेम असणं प्रायोरिटी नंबर वन. पी ए पॉलिसी, पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी, लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. माझी कालची गोष्ट सांगतो, काल मला वसईला एक अपॉइंटमेंट होती आणि सध्या आमच्याकडे वेस्टर्न लाईनला ट्रॅफिक खूप असल्यामुळे मी कार नाही नेली तर बाईकने म्हटलं जाऊया आणि येतो बाईकने. व्यवस्थित गेलो कारण मला ट्रॅफिक नाही झालं, येताना पण ट्रॅफिक नाही झालं. बोरिवलीला जैसाचा टोळनाका केल्यानंतर आता बोरिवली पुढे नॅशनल पार्क फ्लायओवर लागायच्या आधी माझ्याकडे एक मोठा डंपर होता. डंपर कारण चारची वेळ होती त्यामुळे ते स्पीड रोडला गर्दी नव्हती, स्पीडने चाललाय डंपर. मी त्याच्या मागे बाईकवरून चाललो आणि म्हटलं आता लेफ्ट साईडने पुढे जाता जातो पुढे जातो. तेवढ्यात त्याच्या गाडीतला एक दगड खाली पडला, डंपर म्हणता छोटा दगड होता पण तो दगड डंपर खूप उंच असल्यामुळे तो जास्त एकतर तो स्पीडने चालला होता डंपर, तो खाली पडला दगड आणि तो पडला तर बॉल तर असा टप्पा पडतो, असा टप्पा पडून तो माझ्याकडे दगड तो आला, तो छातीवर आला. लकीली मला माहीत नाही म्हणताना काय नशीब आहे, माझ्या खिशात नेहमी कार्ड होल्डर असतं आणि ते मेटलचं होतं, तो दगड मला लागला नाही. मला तो अमिताभचा ताबडतोब हे आठवण असेल मेडिक्लेम काय असलं पाहिजे, किती त्याची आवश्यकता आहे ते बघा. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस पी एम एस ज्याला म्हणतात, सेमीच्या जो काही एरियामध्ये ज्याला पी एम एस करायचं आहे, मिनिमम इन्व्हेस्टमेंट 25 लाख आहे. काही वर्षापूर्वी जी इन्व्हेस्टमेंट 5 लाख होती ते सेमीने आता वाढून 25 लाख रुपये केली. पी एम एस जर तुम्हाला करायचं आहे तर तेही आम्ही करून देतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, जर मी तुम्हाला एल आय सीची पॉलिसी घ्या, म्युच्युअल फंडची स्कीम घ्या, मेडिक्लेम हे घ्या असं सांगितलं तर मी एजंट कोणाचं जातो, त्या कंपन्यांचा. पण आमचं काम ॲक्च्युली मी तुमचा एजंट असलं पाहिजे, नेमकं तुम्हाला काय आहे मार्केटमध्ये आणि ते मार्केटमध्ये बेस्ट काय मिळते ते देणं माझं काम. माझं स्वप्न आहे मला 500 जणांना करोडपती करायचं, 1 आणि 2 नाही, 500 जणांच्या ॲक्च्युअल रिटायरमेंट पर्पजमध्ये 1-1, 2-2, 3-3 कोटी रुपये असायला पाहिजे. हे माझं स्वप्न आवडेल तुम्हाला. माझ्याकडे वडापाव आलाय जो महिन्याला 50,000 रुपये मला एस आय पीमध्ये देतो, महिना 50,000 खरं वाटेल. त्याने 2008 सुरुवात केलेली महिन्याला 15,000, आज तो महिन्याला 50,000 देतो. त्याला सोप्या भाषेत शिकवलं, तुझा जो धंदा येतो त्याच्यामधून दर दिवशी मला 1700 रुपये बाजूला काढून देतो, तो सकाळी 500 रुपये काढतो, दुपारी 500 रुपये काढतो, संध्याकाळी 700 रुपये, दिवसाला 1700 रुपये, 8-30 डेज करून तो मला देतो. आता मी एवढा हुशार आहे की त्या 50,000 मी 3 अकाउंट त्याचे केले, त्याचा अकाउंट, त्याच्या बायकोचं अकाउंट, त्याच्या मुलीचं, कारण त्याला आय टी पण येऊ शकते त्याच्याकडे, असं करून त्याची पोर्टफोलिओ मी नेमकी राईट. आणि ह्या वडापावाला मागच्या 9 वर्षामध्ये 3 प्रॉपर्टी घेऊन गेले या म्युच्युअल फंडच्या पैशात. 2015 मुलीचं लग्न केलं, तिला 2 BHK विरामला घेऊन गेलं. त्याला स्वप्न दिलं आहे जेव्हा रिटायर्ड होशील किंवा मालाडमध्ये कमीत कमी 8 दुकानं असतील, त्यावेळेला 1 दुकानचं 2-3 कोटीचं असेल तर झाली त्याची प्रॉपर्टी. याला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. सोप्या भाषेत जे पुस्तकाचं नाव सांगितलं रिच डॅड पुअर डॅड, त्यांनी काय सांगितलं तुमच्या पैशाला कामावर लागा. मी मागच्या 7 वर्षाचा त्याचा पोर्टफोलिओ दाखवला, 8 लाख रुपये त्यांनी दिले होते ना पहिली स्टडी, त्यांच्या आपण 23 लाख केले, हे काय केलं, पैशाला कामावर लावलं आहे ना. आज शनिवार रविवार तुम्ही आज इथे सगळे करताय पण तुमचा पैसा काम करतोय का तुमच्या जरी नाही करतोय, पण त्यांचं म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये असतं तर तुमचा पैसा तुमच्या जरी काम करतोय. आता याच्या आधी तुम्ही ज्या काही बँक एफ डी, एल आय सी, पोस्ट, पी पी एफ केलं असेल मी त्याच्या विरोधात नाही, फक्त बघा ते इन्फ्लेशनला बीट करताय का. महागाई तुमच्या लक्षात राहील, एक चोर नाही दरवर्षी तुमचे पैसे खाते महागाई त्याला बीट करताय का ते चेक करा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सांगतं काय इन्फ्लेशन दर 7% वाढतंय बरोबर ना, आणि आपण आपले पैसे 7.5% वाढतो. बरं अजून एक माहिती देतो थोडा डिटेलमध्ये, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्याकडून एक गोष्ट दाखवते म्हणजे तुम्हाला सांगते तो जो 7% रेट सांगतं ना ते होलसेल इंडेक्स आहे. म्हणजे वाशिम मार्केटमध्ये तुम्ही 100 किलो तांदूळ घेतले, 100 किलो गहू घेतले तर महागाई किती येते, पण आपल्याला 100 किलो तांदूळ लागतात का, 50 किलो भाजी लागते का, 100 किलो भाजी लागते का, नाही आपल्याला संध्याकाळी कदाचित 10 किलो भाजी लागेल बरोबर ना, मग त्याला म्हणतात रिटेल. मग ते माझ्याकडे येईपर्यंत महागाई 10 आणि 11% मी हा तुम्हाला होलसेल रेट कळलं का. म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला माहीतच नाही. मग एकच मार्केट आहे, मागची 38 वर्ष लोकांना पैसा बनवून शेवटी
शेअर मार्केट राईट. मी आपल्या मराठी माणसाला शेअर मार्केट सांगितलं की आम्ही घाबरतो बरोबर ना, कारण आपल्याला लहानपणापासून ते शिकवणार नाही. पण इथे एक गुजराती समाज जो आपण बघितला त्यातला पण काही ठराविक वर्ग हा तिथे सगळ्यात जास्त का, आणि यांना एक लहानपणापासून म्हण शिकवली जाते हिंमतनी किंमत. जर तुम्ही हिंमत करा तर त्याची तुम्हाला किंमत मिळेल हे त्यांना लहानपणापासून शिकवलं आणि ते सांगतील याच्यासारखं मार्केट नाही. इथे जो पैसा बनवता येईल असा कुठेच बनवता येणार असं ते बोलतोय. हे कसं तुम्ही चेक करा 17% कसं देत आहे. आपला जो बीएससी सेन्सेक्स आहे तो 1979 स्ट्रक्चर केला गेला. आधी शेअर मार्केट झाडाखाली पासून ते चिठ्ठ्या द्यायचे राईट, तो स्ट्रक्चर कॉम्प्युटराईज करून केला गेला 1979. तेव्हा ज्या 30 कंपनीज होत्या 30 सेन्सेक्स मधल्या 30 त्या प्रत्येकाच्या शेअरचा भाव वेगवेगळा होता. त्याचा ॲव्हरेज केला टोटल केली भागिले 30 ही टोटल किती आली 1979 100. आज किती आहे सेन्सेक्स आपला 2018 34,000 बरोबर. म्हणजेच काय 100 चे 17% 117 चे परत 17% बरोबर. असं तुम्ही 38 वेळा करा एक्सेल शीटवर 100 चे 17 करा 117 करा 38 वेळा ट्रॅक करा तुम्ही या 34,000 फिगरच्या आसपास येणार. म्हणजेच काय मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सगळे उन्हाळे पाहून राईट त्याचा ॲव्हरेज 17% इयर ऑन इयर. इथे दोन गोष्टी काम करतात, वन इज कॉल्ड रिस्क. इथे रिस्क आहे का, येस आहे. इथे रिटर्न्स आहे का, येस आहे बरोबर. रिस्क कोण नाही घेत, काल मी रिस्क घेतली बरोबर. आपला शेतकरी पण रिस्क घेतो येस. त्याला काय खात्री आहे उद्या ते पीक कापायला करायचं आहे आणि रात्री पाऊस पडला तर मी कोकणात द्याल आता आमच्याकडे आंब्याचं उत्पादन सगळ्यात जोरदार येणार आहे. पाऊस पडला तर या महिन्यात ढगाळ वातावरण जरी झालं तरी आमचं पीक येऊ जाईल राईट. कापूस उत्पादन काय झालं रडताय बिचारे कारण त्याच्यामध्ये बोंड अळीला कीड लागली त्या ते रिस्क नाही घेत, ते पण घेतात रिस्क. पण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये येतात त्याचे थंब रूल्स आहेत की किती रिस्क घेतली पाहिजे तुम्ही राईट. आणि रिटर्न्स या इथल्या इंडस्ट्रीमध्ये जे रिटर्न्स आहेत तसे कुठेच नाही आहेत. 2009 ज्यांनी डेअरी करून पैसा गुंतवला 5,00,000 10,00,000 असे ते पैसे किती झाले. 2009 सगळ्यात मार्केट खाली आला होता, आतापर्यंत हिस्ट्रीमधला सगळ्यात लो मार्केट झाला होता. अल्टिमेट फिगर आहे तर मला मार्केट कधी आऊट जाईल कधी खाली जाईल मला बघायची गरज नाही. तर सगळ्यात सोपं आहे 15-20% रिटर्न जे सहज म्हणजे सगळ्यात सेफ आहे. फक्त तुमचा होरायझन लॉंग टर्म 7 ते 8 वर्ष मिनिमम थांबायचं असेल तरच इथे, अदरवाईज येऊ नका. पण तुमचा पैसा निगेटिव्ह झालेला आम्हाला पण इथपर्यंत की काही प्रश्न इथपर्यंत आपण उत्तर घेऊया. आता आपण 5 परफॉर्मन्स बघूया. त्या 30 कंपन्यांमध्ये जर 1979 तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवून ठेवले असते फक्त दरवर्षी इंडेक्स मधल्या 30 कंपन्यांना चेंज झाल्या जाते एका दुसरी फक्त तुम्ही शिफ्ट करायचं पैसा इकडून तिथे टाकायचा. आज किती झाले असते ते 3,40,000 म्हणजेच काय मागच्या 38 वर्षाचा ॲव्हरेज इयरली रिटर्न 37 to 38 आहे 17% इयर ऑन इयर आपला शेअर मार्केट रिटर्न देतो. बरं तुम्ही म्हणाल सतीश आले मार्केटबद्दल तर खूप चांगलं सांगताय तुम्ही पण आम्ही तसं काय निगेटिव्हच ऐकलं आहे बरोबर ना. मग काय काय नेगेटिव्ह ऐकायचं आम्ही सगळं घेतो. मागच्या 38 वर्षात काय काय नेगेटिव्ह घटना घडल्या त्याच्यामुळे आपला इंडेक्स खाली आला. 2 वॉर झाले आतापर्यंत इंडिया पाकिस्तान युद्ध झालं आणि गल्फ वॉर झाला ऑइल साठी. असॅसिनेशन ऑफ 2 प्राईम मिनिस्टर्स आपल्या दोन पंतप्रधानांना मारलं गेलं इंदिरा गांधी राजीव गांधी. ॲटलीस्ट 3 मेजर फायनान्शियल स्कॅन्डल इथे अक्षत मेहता झाला, केतन पारी झाला, टेक्निकल बूम झालं, सत्यम झालं, आताचा 2G स्कॅम पण झालं राईट. 12 आतापर्यंत वेगवेगळी गव्हर्नमेंट येऊन गेली. काही गव्हर्नमेंट खूप चांगली होती त्याच्यामुळे मार्केट वाढलं, काही गव्हर्नमेंटने परफॉर्म नाही केलं तर मार्केट स्टॅग्नेंट राहिलं. ॲटलीस्ट 4 रेसेशन येऊन गेली, आतापर्यंत 4 वेळा रिसेशन येऊन गेलं रिसेशन बरोबर. अँड अनफेअर शेअर ऑफ नॅचरल डिझास्टर इथे सुनामी झाली, अर्थक्वेक झालं, इव्हन आपल्या शेअर मार्केटवर बॉम्बला सुद्धा झालं खरं. म्हणजे एवढं सगळं घडून सुद्धा आपला शेअर मार्केट इयर ऑन इयर 17% रिटर्न देतोय. बरं हा शेअर मार्केट याच्या पुढेही 17 ते 15% रिटर्न देईल असा विश्वास कोणाला नाही की फॉरेनर्स नाही आणि आपल्या इंडियन्सना अजून नाही. अजून जेव्हा आम्ही व्हॉट्सअपवरती साईड करतो ना की बाबा पुढच्या 11 ते 12 वर्षामध्ये सेन्सेक्स 1,00,000 होईल
कोण येतात खरंच होईल का नाही. म्हणजे आपल्याच इंडियन्सना आपल्या भारतातल्या टॉप कंपन्यांवर विश्वास नाही आहे. किती वाईट वाटतं. HDFC, इन्फोसिस ह्या एवढ्या स्ट्रॉंग कंपन्या आहेत राईट. किती जणांनी शेअर दिले. मारुती सुझुकी राईट, जिथे सुझुकीला विश्वास नाही ती कंपनी केवढी ग्रो देते, इंडियामध्ये मारुतीने एवढा प्रगती केली. हां ही साईड सगळ्यात महत्त्वाची. ही साईड जर तुम्हाला कळली ना तुम्ही आता फायनान्स कळेल. मी काय केलं, वेगवेगळे तुम्ही जिथे जिथे इन्व्हेस्ट करता त्याचा मी गुगलवरून डेटा काढला. FDला 1979 नुसार काय रेट होते, फिक्स डिपॉझिट. SBI मध्ये जर तुम्ही 10,000 रुपये ठेवलात तर किती टक्के व्याज होतं वार्षिक 1979 ला? 13%. आज किती आहे? 6. बरोबर. मग FDचा रेट वाढतोय की कमी होतोय? याच्या पुढे काय होईल, आणखी वाढेल की कमी होईल? येणार 2 वर्ष जर तुम्ही बघाय तुमचे रेट काय होते राईट. रिअल इस्टेट वर्ल्ड सीफेस समुद्र महल बिल्डिंग, म्हणजे तुम्ही वर्ल्ड अशा फ्लॅटमध्ये आता किमती उघडली की समुद्र बघला. अशा रिअल इस्टेटचे मी आता केस स्टडी इकॉनॉमी टाइम्सला आलो की पर स्क्वेअर फीटचा रेट काय होता तिकडे वर्ल्ड सीफेस 1979 1,000. आज किती आहे? 1,00,000 पर स्क्वेअर फीट आहे. म्हणजे किती पट वाढणार रिअल इस्टेटमध्ये पैसा? 100%. पहिलं लोक काय रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात हे त्याचं बघा. गोल्ड घेऊया. काय होतं 1979 तोळा सोन्याचा रेट? लोक गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात ना. किती रेट होता? 1,000 रुपये तोळा. आज किती आहे गोल्ड? 30,000. आणि किती पट पैसा वाढला सोन्यामध्ये? पहिलं म्हणजे अजूनही रिअल इस्टेट चांगलं रिटर्न देते. आता आपण इक्विटी कडे जाऊया. दुसरी सेन्सेक्स त्यावेळेला 100 होता, कालचा किती आहे? 34,000. किती पॉईंट वाढला सेन्सेक्स? 340 पॉईंट. कळलं आता खरा पैसा कुठे बनवतोय. परत आपण त्या तिसऱ्या स्लाईडवर येऊया जी मी स्लाईड केली होती सकाळचं 9:30 चित्र चर्चे स्टेशन आणि ती खाली जी फरारी गाडी. कळलं. लोक का त्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात? भारतात फक्त 5% पण नाही करतात, 3% लोकच करतात शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड. आणि त्यांना माहिती आहे इथे जो पैसा बनतो ना तो असा कुठेच बनतो. म्हणून ते शिवकिरणचं वाक्य पडलं एक नवे वेळा की सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. हे कारण असं म्हटलं जातं इक्विटी इज अ सच एन ॲसेट क्लास वेअर अदर ॲसेट क्लास आर स्लेव्ह ऑफ इक्विटी, बाकीचे त्याचे गुलाम. ही स्लाईड जर आपल्याला शाळा शाळांमधून 8-9 वेळा शिकवली असती तर आवडेल. माझे क्लायंट आहेत सिंगापूरचे मुलास, त्यांच्या मुलीला शाळेमध्ये प्रोजेक्ट आहे की शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून तुम्ही पुढच्या प्रोजेक्टचे पैसे दिले पाहिजे. शाळेमध्ये प्रोजेक्ट आहे त्यांना सिंगापूर. आणि आपल्याला अजून कोणी शेअर मार्केट घाबरवत अजूनही घाबरवत. आपण काय करतो आपला पैसे सगळ्यात सेफ म्हणून बँक FD करतो. तुम्ही महागाई त्याला काउंट करते म्हणजे ऍक्च्युली 0% तुम्हाला रिटर्न मिळतात. वरून आपण प्रामाणिकपणे टॅक्स पे करतो. जर तुम्ही 10%, 20%, 30% टॅक्स पे करताय तर तुम्ही दरवर्षी 2.36% टॅक्स देताय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. ते इन्कमच नाही झालंय आणि वरून टॅक्स देतात म्हणजे तुमचं काय होतं हे फिगर आहे. तुमचं वेल्थ बनत नाही, वेल्थ गमावत आहे. तर इथे चित्र आहे 7.5% पैसा ठेवून महागाई 10% जर टॅक्स लावून पुढची गोष्ट झाली करेक्ट. आणि भारतात फक्त 3% लोक जे शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत आहेत त्यांना 16-17% रिटर्न सहज मिळतं 7-8 वर्ष होल्ड केलं तर. इन्फ्लेशन इफेक्ट मायनस केलं तर हातामध्ये 9% रिटर्न वार्षिक. दिस इज कॉल्ड अ रिअल रिटर्न. मी गुंतवलेली रक्कम तिथून मला मिळाल्या परसेंटेज मायनस महागाई मला 9% हातात दरवर्षी पैसा होता. तो सुद्धा जर टॅक्स फ्री असेल तर आवडेल तुम्हाला. असा तो हळूहळू वेल्थ क्रिएट होणार. जे त्याने 8 लाखाचे आपण 23 लाख बघितले ना एका दिवसात नाही झाले, त्यांनी वेळ दिला 7-8 वर्ष तुम्ही वेळ दिला. आता म्युच्युअल फंड कसे काम करतात भारतामध्ये, जसं बँकांना कोण रेग्युलेट करते इंडियामध्ये आर्थिक इन्व्हेस्टमेंटला कोण रेग्युलेट करते? सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. भारतामध्ये 42 म्युच्युअल फंड्स आहेत आत्ता, येणाऱ्या वर्षात 200 येत आहेत अजून.
म्हणजे विचार करा ही इंडस्ट्री किती मोठी होईल. म्युच्युअल फंड सगळे भारतामध्ये ट्रस्ट म्हणून काम करतात, त्यामुळे इथे कंपनी नाही तर ट्रस्ट म्हणून आहे. स्पॉन्सर एक असतो आणि तो मार्केटमध्ये एएमसी फ्लोट करतो, एएमसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, आणि ज्यांना एएमसीकडे फंड मॅनेजर्स असतात, म्हणजे तुम्ही जे पैसे देतात ते ॲक्च्युली कोणाकडे देतात, फंड मॅनेजरकडे, ज्यांना शेअर मार्केटचा 10 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. मग आजच्या तारखेला ए सी सिमेंटचा शेअर घ्यायचा का रिलायन्सचा घ्यायचा का एस बी आयचा घ्यायचा का महिंद्रा महिंद्रा, आपल्यासाठी कोण अभ्यास करतं? फंड मॅनेजर. त्यांना शेअर मार्केट सेबीने काही नियम लागू केले आहेत. आपल्याला पहिली भीती काय, म्हणजे पैसे कोणी घेऊन पळून जाईल का? सिक्युरिटी डिपॉझिट घेतलेली आहे प्रत्येक स्कीमसाठी. इन्व्हेस्टमेंट सेबीच्या नियमाप्रमाणे चालू केले, कोणत्याही एका कंपनीमध्ये मॅक्सिमम 10% गुंतवायचे. म्हणजे जर मला वाटलं आतामध्ये टाटा कंपनी खूप चांगली आहे, तर तुम्ही जर 1000 रुपये दिलं तर 1000 रुपयाला फक्त 10% टाटाच्या कंपनीमध्ये जातो, राईट? आणि टाटा हा एकच कंपनी आहे ना, ग्रुप आहे पूर्ण, तर त्या सगळ्या कंपन्या मिळून 25%, TCS, टेल्को सगळं मिळून 25%, म्हणजे किती जसं आपण